पण सारखे जाणी रातले विकून किंवा कष्टान जे पैसे कमवले ते फिल्म फायनन्स स्कीम मेळटली म्हणून फिल्मात घातलेले आज आठ वर्सां झाली तुमची फिल्म फायनन्स स्कीम येऊन आपण प्रमोद सावंताक विचारपूर आज मेरेन तुम्ही जे ते पदभार स्वीकारला कोकणी फिल्मांच्या फिल्म कल्चर डेव्हलप जाऊचे किंवा फिल्मा फिल्मांवची म्हणून किती तरी तुम्ही एक काम केलं जर तुम्ही सांगचे लोक उत्तराखंडात ही फिल्म फायनन्स स्कीम तरेची पण त्यांचे किती असा फिल्म केल्या उपरात त्या गव्हर्नमेंटाकडे फायल दिवस खर्चाची ते तुमक तीन महिन्या भीत पैसे फिल्म फेस्टिवल करतले गोवन फिल्म फेस्टिवल त्यांना विसरू नका जी फिल्म फायनान्स स्कीम आह ती पहिली फायलींक लाया आणि फिल्म फेस्टिवल लक्ष्मीकांत शेडगावकर सारको निर्माता आणि दिग्दर्शक आज खूप किंवा राजेंद्र तालक दामू नायक स्वप्नील शेटकार दिनेश भोसले जितेन शिगेरकर हे दिग्दर्शक हे निर्माता खात केला ते बाबा कियात फिल्मांडिना फिल्म कमी कियाक जाता तरी विचार केला तो, 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 तो इफ्फी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आमचे आदले मुखेलमंत्री भोमान अधिक मनोहरबाब मनोहरबा पर्रीकार हा इफ्फी गोयन हाडला ताणे इफ्फी गोयात हाडपा फाटले कारणां कारणं तातूंत एक म्हत्वाचें मुखेल कारण म्हणजे गोंयांत खुबशे कलाकार आसा पण आमकां नॅशनल आणि ने इंटरनॅशनल लेवलचेर ज्या ती जेन्ना आमी पळतले आमचे कलाकार आमचे निर्माते पळयतले पळतले ते करपाक पावतले आणि ह्या उद्देशान हो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हांगा पावलो आणि ताचें स्वप्न आशिल्ले की आमची फिल्म गोयची फिल्मां त्या लेवलचे पावची आणि ताणे इफ्फी गजाल केली ती म्हटल्यार एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा च्या वतीन गोयची जी फिल्मां जातात दा जावं मराठी जावं कोकणी तांच्या खातीर फिल्म फायनन्स स्कीम तयार केली आमकां याद आसा त्या प्रमाण दोन हजार बारान जेन्ना इफ्फीन आमची फिल्मां गोची फिल्मं जद्या वेळात आम्ही व्हाईस चेअरमॅन त्यांना तो विष्णू सूर्य वाघ ताजे कडेन हा शर्मद रायतुरकर स्वप्नील शेटकार जितेंद्र शेखेरकर हे वचून झगडून आम्ही ही इंटरनॅशनल इन, इन, फिल्म फेस्टिवल गोवन सेक्शन हे दोन हजार बारान करून घेतिले तुम्ही अक्षरशा जी संस्कृती मनोहरबाब पर्रीकार तयार करपाक सोदतालो ती अक्षरशः काबार करून उडवली तातून निर्माता सोपले डायरेक्टर सोपले कलाकार सोपले त्याद्या वेळ अकरा बारा फिल्मां तयार असताली इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोवन सेक्शन वचपाक आज जर पोव फक्त दोन ते तीन फिल्मां मेळटा या वर्षात तर फक्त दोन फिल्मां आणि करपी कोण जर त्यांचेकडे थोडं पैसो असा ते आपले फिल्मां करपाक मुखार झाल्या पण आमच्या सारखे जाणी घरातले किती विकून किंवा कष्टात जे पैसे कमवले ते फिल्म फायनन्स स्कीम मेळटली म्हणून फिल्मात घातलेले आज आठ वर्सां झाली तुमची फिल्म फायनान्स स्कीम येवना भायल्यान तुम्ही कितलेशेच कलाकार हाडटा सलमान खानं हाडून नासयलो कितलेशेच कलाकार हाडा तुम्ही करपा खातीर करण्यासाठी गाजो वाजो करून आमचे निर्माता आमचे डायरेक्टर आमचे कलाकार फाटली इतकी वर्षां काम करताले ते खे हा तुम्हाला केचारू जा आणि फिल्माबद्दल कोकणी फिल्मांबद्दल चितूय ना व्हिडिओ करपा फाटले इतलेच कारण आम्ही uh, दोतर प्रमोद सावंतचं एक uh, बायट ऐकलो की ह्या वर्षा फिल्म फेस्टिवल गोवन फिल्म फेस्टिवल करता हय तुमका तो जाय कारण तुमची ड्युटी विधानसभेन सुद्धा जेव्हा आमदारान तुमका प्रश्न केला त्यांना तुम्ही करता म्हटले आणि तुमकां करपाकूच जाय पण एक गजल लक्षात दोला कारण आमचे पैसे घातल्या ना तर करपाक जाय इव्हेंट तुम्ही इव्हेंट करतले आणि फुडली पाच वर्ष वाट माझा अनुभव सांगता आम्ही दोन हजार अठरा आम्ही फिल्म काढलेले साधारण एक कोटी मोडून एक बरे फिल्म काढपाचा प्रयत्न केला इतल्याच खाती की गोवा गव्हर्नमेंट तरी फिल्म फायनान्स स्कीम देतो किंवा की तरी मदत करतो न्हू नसे कितलेशेच निर्माते असा वाटूच सोडून दिल्या कितलेशेच लोक आमच्या वचून फिल्मां करता आमचो दिनेश भोसल्याची काल पयरूच बायट ऐकली तो उत्तराखंड वचून ताणें फिल्म करून आयला बाबडा इफ्फी ताजी फिल्म खंयचे तरी तो, तो सांगतालो आणि सरकार जी मनोहर पर्रीकारन जी स्वप्नं पहिली ती सगळी पाड घातल्या आणि फिल्माबद्दल काय ना तुमकां फक्त इव्हेंट करपाक जाय इव्हेट करू नका तुम्ही एक धमकी समजा विनंती समजा समजा ह्या वर्षा जर तुम्ही फिल्म फेस्टिवल गोवन फिल्म फेस्टिवल करता आणि तो जाय पण त्या नदी आमची फिल्म फायनान्स स्कीम चालीक पडटली पडतली ज्या ज्या लोकांक उरल्या त्यांना पैसे दिवचे पडटले तुम्ही जर ती करीना असत झाले एज अ कलाकार निर्माता म्हणून हा सफर झाला हा माझे फॅमिली घेऊन एकतरी एस जीच्या मुखार किंवा तुम्ही जो फिल्म फे फेस्टिवल करता थं बसतो माझ्या बरोबर आमच्या गोयचे कलाकार किंवा निर्माता किंवा बाकीचे लोक कितले असतले नसतले खबर ना पण मला मागला ते बाकीच्या लोकांक बघू नका कारण तुम्ही जी स्वप्न दाखवता तातुन कितलेशेच भरगे सोदता ते त्या सगळ्यांकडे विनंती करता या सरकारचे पातयून तुम्ही स्वतःचा पैसो आणि करिअर करण्यासाठी गोव्यात फिल्मात इन्व्हेस्ट करू नका त्रासात पडले तसे तुम्ही पडू नका आणि सरकाराक सांगता दिलायला लोबो व्हायस चेअरमॅन असा आणि दोत प्रमोद सावंत चेॅरमॅन असा तुम्ही दोघांक सांगता जर फिल्म फेस्टिवल करता असत जर पहिली फिल्म फायनान्स स्कीम रेडी करा महोत्सव करा ना तर हाव येऊन बसतो किती जाता ते मला खबर ना माझ्या जीवाची परवाना आणि किती जातले ताजी परवाना बरे करू